म्हणजे कसं काय, त्यांना आदल्या दिवशी माझ्याजवळ बसले होते, माझ्याबरोबर चहाही प्यायले पळून जाण्यापूर्वी. केसरकर राष्ट्रवादीतूनच आलेले आहेत, आपल्याला माहीत असेल. त्याच्या आधी काँग्रेस पक्षामध्ये होते. केसरकर आमचे चांगले मित्र आहेत, बरं का? काहीतरी कारण शोधायचे म्हणून देऊ नका. मी जबाबदार आहे किंवा शरद पवार जबाबदार आहे ही काय कारणं नाही. या सगळ्या गोष्टी उद्धवजी वारंवार सांगत होते, समोर येऊन तुम्ही बोलू शकत होता. महाविकास आघाडीची स्थापना केली म्हणून मी जबाबदार असेल तर ठीक आहे. आम्ही सगळ्यांनी मिळून महाराष्ट्राच्या हितासाठी आणि महाराष्ट्राला शिवसेनेचा मुख्यमंत्री मिळावा हे जे स्वप्न आम्ही सगळ्यांनी पाहिलं होतं आणि माननीय उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांना जे वचन दिलं होतं की मी मुख्यमंत्री करीन शिवसेनेचा आणि शिवसैनिक करीन, त्या वचनासाठी जर संजय राऊत त्यांनी प्रतिष्ठापणाला लावली असेल तर केसरकर यांच्यासाठी लोक जे म्हणत आहेत आम्ही जबाबदार आहोत, होय, शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा यासाठी मी प्रयत्न केले आणि मी जबाबदारी घेतो. तुम्ही काय करणार आहात? तुम्ही शिवसेनेचा मुख्यमंत्री करताय का? आता तुमचा नेता मुख्यमंत्री होणार आहे का? दोन्ही भांडीत करावे लागणार आहेत आपल्याला. लक्षात घ्या, तुम्ही स्वाभिमानाची मीठ भाकरी सोडून जी चाकरी करताय याचा तुम्हाला सगळ्यांना भविष्यामध्ये पश्चाताप होईल. श्री एकनाथ शिंदे हे कडवट शिवसैनिक आहे, अनेक वर्ष त्यांनी शिवसेनेचं काम केलेलं आहे. त्यांच्याबरोबरचे अनेक लोक, गुलाबराव पाटील असतील, संदीपान भुमरे असतील, असे अनेक लोक आहेत की ज्यांनी अनेक वर्ष पक्षाचं काम केलेलं आहे, पक्षासाठी त्यांनी संघर्ष केलेले आहेत. त्यांनी एक वेगळा मार्ग स्वीकारलेला आहे. आता आम्ही त्या मार्गात कोणताही अडथळा आणणार नाही. त्यांनी भारतीय जनता पक्षाबरोबर त्यांचं जे काय असोसिएशन आहे ते करावं, आम्ही आमचं काम करत राहू. आता आपले मार्ग वेगळे आहेत, आम्ही आमच्या मार्गाने आहोत, तुम्ही तुमचा मार्ग वेगळा निवडलेला आहे, त्या मार्गाने आपण जाऊ शकता. आता एकमेकावरती दोष देण्यात काही अर्थ नाही.